हॅलो फ्रेंड्स, माझा एच आर सी टी स्कोर 2 दिवसापूर्वी 6 होता. मला खूप जास्त वीकनेस वाटायला लागला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला थोडंसं श्वास दीर्घश्वास घ्यायला गेलं की मला तो खूप जास्त खोकला यायला लागला होता. जसं की आपण म्हणू शकतो की श्वास आपण दीर्घ घेतला की तो लगेच श्वासाबरोबर मला खोकला उफाळून येत होता आणि त्यामुळे मला खूप जास्त त्रास व्हायला लागला होता. त्यामुळे मी आता हॉस्पिटलमध्ये आहे. तर 2 दिवस माझ्या काही टेक्निक्स चालू आहेत ज्याचा वापर करून मला बराच फरक पडला आहे. तर मला असं वाटलं की तुम्हालासुद्धा मी त्या टेक्निक्स दाखवावी की कसं त्या करायच्यात आणि आपण आपल्या आपल्या लेवलला जर ते केलं तर आपल्याला यातून लवकर रिलीफ मिळू शकतो. हा स्पॅरोमीटर आहे. तर ह्या स्पॅरोमीटरच्या सहाय्याने आपण ही ब्रीदिंग एक्सरसाइज करू शकतो. हा मला इथून हॉस्पिटलमधूनच दिलेला आहे. तर ह्याला एक असा पाईप आहे ज्यामधून आपण आपला तोंडावाटे जी हवा सोडायची ती यामध्ये सोडायची आणि जसं आपण तोंडाने हवा आतमध्ये घेतो आहे म्हणजे सोडायची नाही आहे, आतमध्ये ओढायचं आहे आपल्याला. तर जेव्हा ओढतो आहे त्यावेळेला हे जे बॉल्स इथे दिसत आहे तर हे वरती होणार आहे. हा जो पहिला बॉल वरती होतो आहे म्हणजे की तुम्ही जी कॅपॅसिटी आहे तुमची ही 600 cc आहे पर सेकंड. हे 900 cc आहे पर सेकंड आणि हे 1200 cc आहे पर सेकंड. तर हा जो तुमचा दाब आहे हा मोजला जातो की तुम्ही किती प्रमाणात ते होल्ड करू शकता. हे जेव्हा तिन्ही बॉल वरती जाऊन थांबतात तर तुमचं स्ट्रेंथ चांगली झालेली आहे, इम्प्रूव्हमेंट आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे आपण हे डेली प्रॅक्टिस करायची असते आणि हळूहळू आपली स्ट्रेंथ वाढत जाते. पहिल्या दिवशी माझे फक्त एक आणि हा दुसरा बॉल थोडाफारच वरती जात होता. तर आता मी बऱ्यापैकी तिन्ही बॉल माझे वरती जात आहेत. मध्ये मध्ये खोकला येतो पण आपण तरी कंटिन्यू प्रॅक्टिस चालू ठेवायची. एक रोज 2-3 मिनटं सलग आपण ही एक्सरसाइज करायची असते आणि त्याच्यानंतर असे आपण दिवसातून 3-4 वेळा असे सेट करू शकतो. हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी नाही देऊ शकत आहे मित्रांनो, पण माझा छोटासा प्रयत्न आहे की जे काही मी प्रयत्न करते आहे माझ्यासाठी तुम्हालासुद्धा याचा उपयोग होईल म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर मी आता सुरुवात करते एक्सरसाइजला. तुम्ही बघू शकता ते कशा पद्धतीने करायचं आहे. श्वास आत ओढायचा आहे आणि सोडायचा आहे. जेवढा जमेल तेवढा आपण होल्ड करायचा प्रयत्न करायचा. आज बघू शकता तुम्ही माझे तिन्ही बॉल्स वरपर्यंत पोहोचत आहेत आणि थोडा वेळ होल्ड पण होत आहेत. आपल्याला जास्त दम वाटला थोडं दमल्यासारखं वाटलं आपण थांबायचं आहे. खूप जास्त स्ट्रेस नाही घ्यायचा. थोड्या थोड्या वेळाने करत राहिलं तरी चालू शकतो. शक्यतो हे मॉर्निंग पिरियडमध्ये जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं जास्त करा जेणेकरून आपलं ब्रीदिंग एक्सरसाइज जास्त चांगली होते. मॉर्निंगला जास्त गरज असते शरीराला या एक्सरसाइज अशा पद्धतीच्या करण्यासाठी आणि त्याने आपल्याला खूप जास्त लवकर रिझल्ट येऊ शकतो.
तर ही एक्सरसाइज करायचा माझा आजचा थर्ड डे आहे मित्रांनो. थर्ड डेला मला हे एवढं शक्य होतं आहे. तर याआधीचे मी एकदम शॉर्ट व्हिडिओ काही केले होते स्वतःच्या ह्याच्यासाठी प्रोग्रेस बघण्यासाठी, तर ते मी छोटे छोटे त्याच्या क्लिप मी तुम्हाला शेअर नक्की करेन की कशा पद्धतीनं माझं प्रोग्रेस होत गेली ते सुद्धा. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अजूनसुद्धा काही ब्रीदिंग एक्सरसाइज आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.